नमस्कार. महाराष्ट्र सरकारने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटीचा प्रवास हा निर्णय घेतलेला आहे. मागील काही दिवसांपासून या योजनेचा भरपूर लोक फायदाही घेत आहेत, परंतु आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे. राज्य शासनाचे व राज्य परिवहन महामंडळाच्या लक्षातही ही गोष्ट आलेली आहे, निदर्शनात आलेलं आहे की 400 किलोमीटरच्या एका टप्प्यामध्ये 20 ते 25 बोगस आधार कार्ड सापडत आहेत, ज्याच्यामध्ये की जन्मतारीख वाढून लावलेली आहे. काही काहींच्या जन्मतारीख ते 700 ते 800 वर्षपर्यंतच्या दाखवण्यात आलेल्या आहेत. काहींचा ज्यांचा सध्या 2047 वर्ष आलेलं नाही, काही आधार कार्डवरती 2047 ची तारीखही छापून आलेली आहे. हे कशा प्रकारे होत आहे, एक स्कॅम आहे का, याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुम्ही जर तशा प्रकारचे आधार कार्ड बनवलेले असतील व तुम्ही जर या ठिकाणी जर सापडले तर तुमच्यावरती काय कारवाई होईल, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला 1 ते 2 सेकंद लागतील. सबस्क्राईब बटन जरूर दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. राज्य शासनाने 75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना एसटीत मोफत प्रवासाची योजना अंमलात आणली आहे, त्यामुळे ज्यांचे वय खरोखरच 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना याचा फायदा होतच आहे. मात्र अनेक व्यक्ती वय कमी असूनही आधार कार्डावरील बोगस जन्मतारखांच्या आधारे 75 किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष दाखवून याचा फायदा घेताना दिसत आहे. एका एसटी वाहकाने मागील 5 ते 6 महिन्यात सुमारे 100 ते 120 बोगस आधार कार्ड जप्त केलेले आहेत व ते तशा प्रकारे जमाई करण्यात आलेले आहे. ज्या प्रवाशांच्या आधार कार्डवर बोगस जन्मतारखा नमूद आहेत यामध्ये काहींचे जन्मतर अक्षरशः 146 वर्ष, 1155 चा जन्म, 1648 चा जन्म, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले आधार कार्डाच्या जन्मतारीखा या आधार कार्डवरती दिसत आहेत. तर 1-2 जन्मतारखा 23 वर्षानंतर, म्हणजे 2047 ची जन्मतारीख, म्हणजे जे वर्ष आता 2024 आहे परंतु जन्म 23 वर्षांचा पुढचा दाखवण्यात आलेला आहे, अशा प्रकारचे आधार कार्ड सध्या शोधून भेटत आहेत. विशेष म्हणजे बोगस जन्मतारखा असलेल्यांचे वय साधारणतः 30 ते 40 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे 5-10 वर्षाचा फरक आपण समजून घेऊ शकतो की समजा वय किती आहे आपण अंदाजे सांगू शकतो, परंतु जवळजवळ 30 ते 40 ज्यांचं वय आहे त्यांचं वय 100 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलं जात आहे. एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांकडे अशाच प्रकारचे 75 वर्ष पूर्ण केलेले आधार कार्ड भेटत आहेत. वाहकांना हा जो प्रकार आहे तो प्रथमदर्शा जे कंडक्टर आपण म्हणतो त्यांना हा लक्षात येत आहे. मात्र त्यांच्या आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून वाहक अनेकदा त्यांना अशा प्रकारे प्रवास करू देतात. मात्र काही वाहक संशय आलेल्या जन्मतारखांचा आधार कार्डचे स्कॅनिंग करतात, त्यावेळी बनावट जन्मतारीख लक्षात येत आहे. विशेष म्हणजे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आधार कार्डवर अशी बनावट जन्मतारीख कोण बनवून देतो याचा शोध एसटी महामंडळाने घेणे आता गरजेचे आहे, अशा मागणी वाहकांसह अनेक प्रवासी या ठिकाणी करत आहेत. फसवणूक केल्यास फौजदारी कारवाईची या ठिकाणी तरतूद आहे. वय पाहून वाहक योजनेतून विनामूल्य प्रवास देण्याबाबत निर्णय घेतात. ज्यावेळी वयाबाबत संशय येतो त्यावेळी वाहक फौजदारी कारवाई करू शकतात. निलेश बेलसरे नियंत्रक आहेत अमरावतीचे, त्यांनी ही माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने प्रवास करत असेल, खोटी जन्मतारीख आधार कार्डवरती बनवून घेतली असेल की एसटीची मोफत प्रवासाची सुविधा घेण्यासाठी, तर तुमच्यावरती या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे प्रवास करत असाल तर आजच अशा प्रकारचे कृत्य करणे तुम्ही बंद केले पाहिजे. उगाच कारवाईचा बडगा तुमच्यावरती उगारायला नको. बनवेगिरी वाहकही आवाक झालेले आहेत. वाहकाने जप्त केले जे बोगस कार्ड आहेत त्यातील आपण तारीखा पाहिलेल्या आहेत. जर एक एसटी 400 किलोमीटरचा एक टप्पा जर गाठत असेल किंवा 400 किलोमीटरचा प्रवास करत असेल तर त्या ठिकाणी 20 ते 25 बोगस आधार कार्ड सध्या भेटत आहेत. लांबच्या प्रवासामध्ये एसटीचे भाडेही वाढलेले आहे, त्यामुळे अशा प्रकारे काही लोक या ठिकाणी सुविधा होण्यासाठी, एसटीचे पैसे वाचण्यासाठी अशा प्रकारचा काम करत असतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तुमच्याकडे अशा प्रकारचे कार्ड तर नाही ना, खात्री करून घ्या. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यांची तारीख एकच असली पाहिजे. वेगवेगळ्या दाखल्यांवरची तारीखही एकच असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही पुढे चालून कोणत्याही प्रकारच्या अडचणीत पडणार नाहीत याची काळजी घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.